नमस्कार उद्यमी, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आमच्या निवडक उद्यमी या समूहाबद्दल थोडक्यात सांगते. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक किंवा अगदी व्यावसायिक सुद्धा अशा बऱ्याच वेगवेगळ्या हेतूंनी लोक एकत्र येतात, पण व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे दीर्घकाळासाठी एका सामायिक उद्दिष्टाप्रती लोकांना एकत्र बांधून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी नियमांचं अधिष्ठान असलेली चौकट असावी लागते आणि तिचे कायम पालन करण्यासाठी संस्कृती रुजवावी लागते. या अनुषंगाने श्री सौमित्र घोटीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिसेंबर 2019 मध्ये निवडक उद्यमी या समूहाची स्थापना केली. हा एक व्यावसायिकांचा समूह आहे. व्यावसायिकांनी एकत्र येऊन कुठल्याही परताव्याची अपेक्षा न बाळगता एकमेकांना व्यवसाय वाढीसाठी मदत करणं, व्यवसायात आलेले बरे वाईट अनुभव एकमेकांशी शेअर करणं, अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना इथे आमंत्रित करून चर्चासत्र आयोजित करणं आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांद्वारे शंका समाधान करून प्रबोधन करणं अशी निवडक उद्यमीची कार्यपद्धती. इथे आठवड्याच्या प्रत्येक वारांच्या पोस्टिंगचे विषय आणि वेळापत्रक ठरवून नियमांची चौकट घालण्यात आलेली आहे. व्यवसायाभिमुख उद्बोधन हा निवडक उद्यमीचा गाभा. झेंडे, फुलं, फळं, जातीयवादी, धार्मिक किंवा राजकारणावरील फॉरवर्डेड पोस्ट इथे टाकण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे आज मी तिला निवडक असे 34 व्यावसायिकच या समूहाचे सभासद आहेत. समाज माध्यमाचा विधायक कामांसाठी वापर करून संस्कृती आणि संपत्ती निर्मिती एकाच वेळी साध्य करता येते याचा वस्तुपाठ घालून देणारा निवडक उद्यमी हा म्हटलं तर समूह, म्हटलं तर चळवळ. मंडळी हा एक पेड ग्रुप असून इथे सामील होण्यासाठी 3,540 असं वार्षिक शुल्क आहे. आम्ही दर शुक्रवारी रात्री 8 वाजता ऑनलाईन झूमवरून भेटतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि पुढची सूत्र श्री निशांत आवळे यांच्याकडे सोपवते. धन्यवाद स्मिता मॅडम. नमस्कार मंडळी, मी निशांत आवळे. बिझनेस मॉडेल कॅनव्हास या विषयावरती गेले 2 आठवडे आपण चर्चा करत आहोत. श्री अँथनी कोलासो हे या विषयातील तज्ञ आणि आपल्या ग्रुपचे मेंबर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. गेले 2 आठवडे दोन परस्पर पूरक त्या बिझनेस मॉडेल कॅनव्हासच्या दोन घटकांबद्दल आपण चर्चा केली. एक म्हणजे कस्टमरला काय हवं आहे, त्याच्या गरजा किंवा त्याचे पेन पॉइंट, आणि त्या हिशोबाने आपण व्हॅल्यू प्रपोजिशन कसं मांडलं पाहिजे आपल्या व्यवसायाचं. त्याचाच पुढचा भाग म्हणून कस्टमर सेगमेंटेशन हा त्याचा एक कनेक्टेड सब्जेक्ट आहे. त्याच्याबद्दल आज आपण जरा अजून तपशिलात चर्चा करणार आहोत आणि अंतरी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचे एक कोर्स मटेरियल पण मी इथे चॅट मध्ये शेअर करेन, पण त्याआधी आपण अंतरी सरांकडून जरा विषय ब्रीफ मध्ये समजावून घेऊ. त्यांना स्पॉटलाइट वगैरे करायचं करून घ्या. तुम्ही म्यूट आहात अँथनी सर. येस, आपण अगोदर जे व्हॅल्यू प्रपोजिशन आहे त्याच्याविषयी बोललेलो आहोत आणि आज माझा आवाज येतोय का? फ्रीज झालेला आहे. येतोय ना? तर पुढची पायरी जी आहे ती कस्टमर्स आहे. एकच मी फक्त डिस्टर्ब करतो सर, जर तुम्ही कुठलं बाहेरचं मटेरियल शेअर करत असाल ना जेव्हा तेव्हा फक्त सांगा एकदा, म्हणजे चुकून केलं तर त्यावेळेला आपण रेकॉर्डिंग पॉज करूया, कारण ते कॉपीराईटचा रिपीटेडली हे येते ना सर. नाही 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 सर, जनरल मटेरियल. हा नाही नाही, मी जस्ट बोलतोय तुला. तर त्यावेळेला जेव्हा येईल तेव्हा तू डेस्कटॉप वरून पॉज कर असं तेव्हा कर. हा तेच म्हणतो, जनरल मटेरियल आहे अवेलेबल फॉर पब्लिक डोमेन, त्यामुळे तसं काय होईल सर असं वाटत नाही. कंटिन्यू सर. तर नॉर्मली आपण कस्टमर जे काही डिफाईन करतो आणि सगळ्यात पहिली आणि मोठी महत्वाची जी चूक करतो कस्टमर डिफाईन करण्यात त्याच्यापासून मी सुरुवात करतो. ओके,
दी 1% फॅलसी किंवा 1% मिथ असं मी त्याला बोलतो. आणि याचं काय आहे तर भारताची लोकसंख्या आहे 140 कोटी. 140 कोटी लोकातील जे काही 25% आहेत म्हणजे साधारणतः 35 कोटी का काय असे जे येतात त्याकडे, ती लोक गाड्या वापरतात आणि त्या लोकांना मेंटेनन्स लागतो. साधारणतः वर्षातून मेंटेनन्स वरती अमका एक अमाऊंट खर्च केली जाते. लेट से ती अमाऊंट आहे 50,000. 35 कोटी लोक गुणिले 50,000 किती होत ते यू डू द मॅथ्स. ठीक आहे, त्याच्यानंतर 35 कोटी लोकांपैकी 1% जर मी घेतला तर 3.5 लाख रुपये 3.5 लाख लोक होतात. ते 3.5 लाख कस्टमर्स मला वर्षाला असतील आणि या लोकांना मी माझी सर्व्हिस देत राहील. हा आपला कस्टमर कडे नॉर्मली बघायचा दृष्टिकोन आहे आणि मेनी अ टाइम्स हा दृष्टिकोन खूप चुकीचा, कारण आपण 1% मार्केटचा विचार करतोय. दुसरी गोष्ट, 3.5 लाख कस्टमर आपल्याकडेच का येतील आणि आपलाच प्रोडक्ट का घेतील त्या गोष्टीचा आपण विचार नाही करत. आपण हायपोथेटिकली अज्यूम करतो की हा एवढा मार्केट आहे, त्याच्यातली एवढी साईज आहे, त्याच्यामधला हा एवढा हिस्सा आहे, तो मला येईल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर डोंट थिंक अबाउट कस्टमर्स फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा जो आहे तो कस्टमर डिफाईन करण्या अगोदर, आणि सगळ्यांनाच कदाचित ते पॉसिबल होईल माहित नाही मला, प्रत्येकाचे व्यवसाय वेगवेगळे आहेत, बट आर यू युअर ओन कस्टमर हा दुसरा प्रश्न आपण बऱ्याच वेळेला लक्षात देत नाही आणि प्रॉब्लेम तिथे सुरू होतो. मी काही 2-3 एक्झाम्पल्स देतो. ते जे चालू झाले बिझनेस ते त्यांची स्वतःची म्हणून चालू झाले. जसं गुगल हा सर्च इंजिनचा उद्देश कधीच नव्हता गुगलचा. वेन इट स्टार्टेड त्यांचं होतं की त्यांना सर्च करायचं आहे पण जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला हव्या त्या प्रकारे मिळत नाही, मग ती कशी आणता येईल. त्या हिशोबाने त्यांचा प्रॉब्लेम होता की आम्हाला जी हवी आहे इन्फॉर्मेशन ती मिळत नाही, ती कशी आणता येईल. त्या हिशोबाने त्यांनी गुगलची सुरुवात केली. दुसरा जो आहे एक्झाम्पल तो आहे नायकीचा. ओके, नायकीची जी स्थापना आहे फिल बॉवरमॅन आणि त्याचा ऍथलीट स्टुडंट होता, त्या दोघांनी जी स्टार्ट केली नायकी, त्यावेळेला त्यांचा प्रॉब्लेम होता की ऍथलीट सेटिंग म्हणून असे स्पेशल शूज बनवणारा किंवा त्याच्याने विचार करून बनवणारा कोण शूमेकर नव्हता. आणि रेस धावायची आहे, ऍथलीट म्हणून पार्टिसिपेट करायचं आहे, ट्रॅक वेगळा आहे, त्या हिशोबाने स्पोर्ट्स पर्सन कसा आहे त्या हिशोबाने शूज बनवावे लागतात. त्यांनी तिथून सुरुवात केली. दीज आर जस्ट 2 एक्झाम्पल्स की आपला कस्टमर जर आपण स्वतः असलो तर आपल्याला कस्टमरची नस समजायला खूप महत्व आणि खूप चांगलं पडतं. सो थिंक की ही जी काही सर्व्हिस किंवा जो काही प्रोडक्ट मी देतोय किंवा विकतोय किंवा ऑफर करतोय, मी स्वतः जर घ्यायचं झालं तर मी खरोखरच ती घेईन का आणि ती का घेईन, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो घ्यायला हवा कन्सिडरेशन मध्ये. आणि त्याच्यानंतर हे ज्या गोष्टी आहेत विचार करा. फर्स्ट इज 1% विचार करता माझा कस्टमर कोण आणि मी माझा प्रोडक्ट वापरण्याची इच्छा आहे का, म्हणजे व्हॉट इज द पेन पॉइंट, तर ते खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, ती जर गोष्ट घ्यायची झाली तर मी त्याला पैसे देईन का, विल आय पे फॉर इट. हा माझा जो प्रॉब्लेम आहे तो किती जेन्युइन, आपला जो प्रॉब्लेम असतो तो बऱ्याच लोकांचा निघतो आणि ते दिसून आलेलं आहे. पण मग ही जर सर्व्हिस घ्यायची झाली तर मी तिच्यासाठी पैसे देईन का. जर देणार तर यू हॅव गॉट अ कस्टमर हु इज विलिंग टू पे, खूप महत्वाचा प्रश्न. आणि त्याने एकदा भरल्यानंतर तो पुन्हा तेच गोष्ट घेण्याची शक्यता आहे का, त्याचा बिहेवियर काय, तो पुन्हा ती गोष्ट घेण्यासाठी येईल का, हा विचार करणे गरजेचं आहे. दिस इज द फर्स्ट पार्ट दॅट आय मला बोलायचं होतं. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा मी सांगतोय, एक मिनिट हा, अजून 2 एक्झाम्पल देतो आपण कशा प्रकारे कस्टमरचा दुसरं थोडस वेगळ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर ते कसं करू शकतो.
एक आहे रायन एअर, युरोप मधली लो कॉस्ट एअरलाईन आहे. जसं मला माहित नाही, साऊथ वेस्ट एअरलाईन आहे युएसमध्ये. साऊथ वेस्ट एअरलाईन बद्दल वाचा, साऊथ वेस्ट एअरलाईनला कॉपी करून रायन एअर युरोपमध्ये चालू झाली. त्यांचा कस्टमरचा जो विचार आहे तो एकदम क्लिअर आहे. त्यांचा कस्टमर कोण आहे तर ते सांगतात, ज्याला पॉइंट टू पॉइंट ट्रॅव्हल करायचा आहे तो, ज्याला कमीत कमी खर्चात ट्रॅव्हल करायचा आहे, आणि ज्याला फ्रिल्स किंवा म्हणजे ना लक्झुरी कम्फर्टेबल सिटिंग वगैरे काही नाही, मला फक्त एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे माझ्या कन्व्हिनियन्स नुसार जायचं आहे, दॅट पर्सन इज माय कस्टमर. त्याला एअरक्राफ्ट वरती खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, ते पाहिजे, दॅट इज नॉट माय कस्टमर. ज्याला कमीत कमी खर्चात आणि कुठलेच अरेरावी न करता जे जायचं आहे ते. सो दे हॅव डिफाइंड देअर कस्टमर एज दॅट. सो बेअर मिनिमम स्ट्रेप डाऊन करून त्यांनी फक्त, आणि अजूनपर्यंत त्यांचा फोकस तोच आहे की ती गोष्ट कस्टमरला कशी देता येईल, बाकीच्या गोष्टी ते नाही हे करत. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आफ्टर दॅट इज ऑफ ईबे. ईबे पेक्षा सॉरी, पेपाल, पेपालचं एक्झाम्पल आहे. पेपाल आणि ईबे, ज्यांनी कुणी 0 to 1 हा पुस्तक वाचलेला असेल दे माइट बी अवेअर अबाउट इट. ओके, आता पेपालची जी सुरुवात झाली, आणि याच्यामध्ये प्लीज अंडरस्टँड द सायकल दॅट आय एम टॉकिंग अबाउट. ओके, पेपालची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यांचे 24 युजर होते. ओके, दॅट 24 युजर्स. हे 24 युजर्स कोण होते? एनीबडी वुड लाईक टू टेक अ गेस? काही पण सांगा, काय नाही, काय जात आपलं बोलायला? बिझनेसमॅन? नाही, बिझनेसमॅन नव्हते. कदाचित ज्यांनी ते शोधलं असेल तेच असतील. स्टुडंट्स? स्टुडंट नव्हते, जे शोधलं होतं तेच. इनफॅक्ट पेपालचे जे 24 एम्प्लॉई आहेत तेच पेपालचे पहिले 24 ग्राहक होते. ते युज करत होते. मग ते आता युज करत असताना 24 लोकांवरती कंपनी नाही चालवता येत. यू हॅव टू अंडरस्टँड. मग त्यांच्या पुढे दुसरा प्रश्न आला की ऑनलाईन पेमेंट जर आपल्याला गेटवे फॅसिलिटेट करायचं असेल तर कोण वापरतो ऑनलाईन गेटवे? आणि त्यावेळेला वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर ती चलती होती. इट वॉज द अनडिस्प्युटेड किंग. पण वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर मध्ये बऱ्याच कटकटी होत्या, डिले होतं ट्रान्सफर मध्ये, प्रोसेस मध्ये खूप प्रॉब्लेम होते. मग ते विचार करायला लागले की आपला कस्टमर कोण. तर कस्टमर हा जो आपल्याला जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन देईल. मग जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन कोण देईल? तर जे दिवसभर विक्री करत असतात ते देईल. आता दिवसभर आपला प्रोडक्ट आहे ऑनलाईन आहे, मग ऑनलाईन वापरणारे कोण? मग त्यांनी ऑनलाईन सगळ्यात जास्त विक्री करणारा किंवा जास्त ट्रॅक्शन असलेली अशी वेबसाईट कुठली, त्याच्यावर रिसर्च केलं. त्यांनी ती वेबसाईट होती ईबे. त्यांनी ईबेला अप्रोच केलं. ईबेने सांगितलं, तुम्ही कोण नाही बाबा, आम्हाला माहिती नाही, वी विल नॉट गिव्ह यू. मग आता काय करायचं? कस्टमर तिकडे ट्रान्झॅक्शन आहे भरपूर आहे, लोक दिवसाला भरपूर ट्रान्झॅक्शन करतात. जवळपास 20,000 ट्रान्झॅक्शन व्हायचे दिवसाला. इट वॉज अ व्हेरी बिग मार्केट. मग आता काय करायचं? ईबे नाही बोलतोय. सो दे सेड, ईबे आपला कस्टमर आहे का? तो प्रश्न त्यांनी विचारला. अँड दे रिअलाइज की ईबे इज नॉट देअर कस्टमर. ईबे इज जस्ट अ फॅसिलिटेटर. ईबेचं गळा पकडायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जे सगळ्यात मोठे विक्रेते आहेत किंवा टॉप रेटेड किंवा बेस्ट रेटेड विक्रेते आहेत त्यांना जाऊन अप्रोच करायची. त्यांनी त्यांना अप्रोच करायला सुरुवात केली. ठीक आहे, त्यांना अप्रोच केली. त्यांनी सांगितलं की हा जो आहे कस्टमर, तुम्ही आम्हाला, तुम्हाला ही सर्व्हिस देऊ, यू विल गेट द ट्रान्झॅक्शन्स इमिडिएटली, पैसा पण लगेच येईल तुम्हाला, यू डोंट हॅव टू वेट. एक वेंडर आला, दोन वेंडर आला, असं करून करून बरेच वेंडर ईबेचे स्टार वेंडर्स पेपालकडे गेले. आणि मग त्यांनी सांगितलं की पेपालने पुश करायला सुरुवात केली की तुम्हाला जर
आमची सर्विस हवी असेल तर तुम्हाला ईबेला सांगावं लागेल की आमचाच पेमेंट गेटवे वापरा, कारण तुम्हाला दुसऱ्या कोणाचा नको आहे. आणि मग त्यांनी ईबेवरती प्रेशर टाकायला सुरुवात केली. सो दॅट इज हाऊ दे डेव्हलप. आता याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की मार्केट बऱ्यापैकी मोठं होतं. दे फर्स्ट आयडेंटिफाईड आपला टार्गेट कस्टमर कोण आहे, त्याची मार्केट ट्रान्झॅक्शन किती आहे, त्याला अप्रोच कसं करावं लागेल, त्याचं पेन पॉइंट काय आहे. त्यावेळेला ट्रेडर्सना किंवा जे ऑप्शन वगैरे करायचे त्यांना त्यांची पेमेंट वगैरे मिळायला खूप प्रॉब्लेम होत होते, त्यांनी तो ऍड्रेस केला. अँड दॅट इज हाऊ दे डेव्हलप देअर कस्टमर्स. ओके, तर हे आहे. आता हे सगळं करत असताना एक कस्टमर प्रोफाईल आणि कस्टमर पर्सोना या दोन गोष्टी येतात. ओके, आता कस्टमर प्रोफाईल आणि पर्सोना थोडासा डिफरन्स आहे. कस्टमर प्रोफाईल जी आहे ती आपण नॉर्मली एका ऑर्गनायझेशन किंवा नॉर्मली बी टू बी बिझनेसेससाठी जेव्हा आपण बोलतो त्याच्यासाठी जास्त करून कस्टमर प्रोफाईल वापरला जातो. आणि जे रिटेल कस्टमर आपण बघतो किंवा हे वापरणारा कोण आहे तो कसा वापरतो त्याला कस्टमर पर्सोना किंवा कन्झ्युमर पर्सोना त्याचा आपण डिफाईन करतो. आय विल शेअर, निशांतने फाईल टाकलेलीच आहे, त्याच्या जोडीला मी हबस्पॉटची जे काही टेम्पलेट्स आहेत कस्टमर पर्सोना कसं डिफाईन करायचं फ्री आहे, ऑल यू नीड टू जस्ट गो अँड डाउनलोड, तर त्याचे टेम्पलेट्स आय विल शेअर दोज लेटर. पण त्याच्यामध्ये त्यांनी डिफाईन केलेलं आहे की त्याची पेन पॉईंट्स काय. यू हॅव टू अंडरस्टँड कस्टमरची पेन पॉईंट्स काय आहेत, त्याला कुठे गरज लागणार आहे, कशी गरज लागणार आहे आणि आपण ती कशी सॉल्व्ह करतो. देट हेल्प्स यू आयडेंटिफाय द कस्टमर. कस्टमरकडे जाताना काही लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट, जो कस्टमर आपल्याला पैसा द्यायला तयार नाही त्या कस्टमरला शक्यतो टाळा. नॉट नेसेसरी दॅट एव्हरी कस्टमर हू कम्स टू अस इज आर कस्टमर. नो, जो आपल्याला पैसे द्यायला तयार आहे तो खरा कस्टमर वी शुड बी फॉलोइंग. पीटर थ्रिलचे त्या बुकमध्ये एक मस्त चॅप्टर आहे, चॅप्टरचं नावच त्यांनी दिलंय फॉलो द मनी. जो पैसा देईल तो कस्टमर. दुसरी गोष्ट जे आहेत, क्वालिफाय करायला शिका कस्टमर्सला. ठीक आहे, क्वालिफायचं मला वाटतं आपण थोडंसं नंतर बोलू, त्याच्याकडे आपण बोलू. बट क्वालिफाय करायला शिका कस्टमर्सला, कोण आहे, कसा असणार आहे. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, अंडरस्टँड द सेल्स प्रोसेस. किती वेळ लागणार आहे. आता जसं मला वाटतं शशांक सरांनी लास्ट टाइम सांगितलेलं, त्यांच्याकडे आलेला कस्टमर ओव्हर द काउंटर आहे, तो औषध घेणार, लगेच त्यांना पैसे देणार. एक मिनिट किंवा फार तर 5 मिनिटांचा ट्रान्झॅक्शन टाइम आहे. स्मिता मॅडम आहेत, त्यांच्याकडे कदाचित कस्टमर येताना 10 वेळा विचार करेल इन्व्हेस्टमेंट करायची नाही करायची. इट इज अ रिलेशनशिप बिल्डिंग प्रोसेस, त्याला कमीत कदाचित 1 महिना 2 महिने सुद्धा जाऊ शकते. सो अंडरस्टँड दॅट सेल्स प्रोसेस. तुम्ही बी टू बी मध्ये गेला तर कदाचित ही अजून लांबी सायकल असू शकते. ओके, सो वी विल स्टॉप ओव्हर हियर. निशांत, जर तुला काही ऍड करायचं असेल तर ऍड. ओके, येस. सो आता आपण ब्रेकआउट रूम क्रिएट करूया. वी विल गोइंग टू ब्रेकआउट रूम फॉर 10 मिनिट. सर सुमित्र सर, तुम्हाला बोलायचं आहे किंवा ऍड करायचं आहे? नाही, म्हणजे ब्रेकआउट रूम मध्ये जाऊन काय डिस्कस करायचं करू शकता. येस येस. ओके, तर ब्रेकआउट रूम मध्ये जाऊन काही महत्वाच्या गोष्टी, म्हणजे पहिली गोष्ट, ओके, 3 गोष्टी अजून सांगतो. डेमोग्राफिक, सायकोग्राफिक आणि बिहेवियर, या गोष्टी डिस्कस करा. डेमोग्राफिक म्हणजे आय जस्ट शेअर द एक मिनिट, काढून ठेवली आहे. डेमोग्राफी म्हणजे स्त्री पुरुष काय, म्हणजे बरोबर ना सर? येस येस. दिसतंय माझी स्क्रीन? दिसतंय, हो दिसतंय. या, आता मला वाटतं जरा चांगलं दिसेल. तर डेमोग्राफिक, आता डेमोग्राफिक एज, फॅमिली, जेंडर, एज्युकेशन वगैरे. पेपालचं एक्झाम्पल देतो. ओके, पेपालचा डेमोग्राफिक होता जो व्यवसाय करणारा आहे, ऑनलाईन मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन करणारा आहे. ओके, जेंडर वॉज नॉट रिअली बॉदर फॉर देम, बट जो इन्फ्लुएन्स करू शकतो तो. ओके, आणि त्याची लोकॅलिटी, लोकेटेड ऑर डुईंग बिझनेस ऑनलाईन, ते झालं त्याचं डेमोग्राफिक. झालं सायकोग्राफिक, ज्याला सिरियसली ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची किंमत कळते,
त्याला त्याचा पैसा एकदम सोप्या पद्धतीने त्याच्याकडे आलेला हवा आहे विदाउट एनी हॅसल्स. ओके, तो ती रिस्क घ्यायला तयार आहे किंवा जे प्रोडक्ट अजून कोणी ट्राय नाही केलाय ते ट्राय करायला तयार आहे. तो त्यांचा सायकोग्राफिक होता. आणि तिसरा जो होता तो बिहेवियर, म्हणजे विल ही गो अँड डू दॅट. आता बिहेवियर तो रिस्क टेकर आहे का, काहीतरी नवीन करण्याची उमेद आहे का, अँड डज ही वॉन्ट टू स्केल अप हिज बिझनेस. ते त्यांचे सायकोग्राफिक होते, बिहेवियर होते. दुसरा एक एक्झाम्पल देतो नेटफ्लिक्सचा डेमोग्राफिक. नेटफ्लिक्सचा मेजर टार्गेट ग्रुप आहे 18-40 मधला यूथ, ज्याच्याकडे पेईंग कॅपॅसिटी आहे, ज्याला एंटरटेनमेंट ऑन द गो बघायचं आहे, ज्याला स्वतःच्या इच्छेनुसार कधी काय वाटेल ते हे करायचं आहे, ज्याला अल्गोरिदमने मांडलेले मूवीज बघायला आवडतात. ओके, दॅट इज द टार्गेट ग्रुप. आता याच्यामध्ये एज ग्रुप 18-40 ते डेमोग्राफिक झालं, सायकोग्राफिक त्याला एंटरटेनमेंट ऑन द गो पाहिजे आणि त्याच्याकडे ती तसं करायची तयारी आहे. दॅट इज हाऊ ही बिहेव्स, दॅट इज हाऊ ही इंटरॅक्ट्स. ठीक आहे, सो मी हे ठेवतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता याचा आणि यू कॅन डिसाइड इन द 10 मिनिट्स आपला जो कस्टमर आहे तो कोण आहे, आर यू सॉल्विंग द प्रॉब्लेम जो तुम्हाला त्याचा पण असणार आहे किंवा तुमचा स्वतःचा आहे, आणि मग त्याची डेमोग्राफिक काय ते आपण डिस्कस करणार आहोत. डेमोग्राफिक, सायकोग्राफिक आणि बिहेवियर. ओके, 10 मिनिट्स निशांत, हे यू कॅन क्रिएट द ब्रेकआउट रूम्स. स्क्रीनशॉट घेतला आहे का? सर मला मला ब्रेकआउट नाही दिसत आहे तिथे. नाही दिसत आहे. मला वाटतं आपण इथेच डिस्कस करूया मग. आय थिंक सुमित्र सर दोघांपैकी एकाला होस्ट कर, मेन होस्ट करावा लागेल बहुतेक. होस्टला नॉर्मली दिसत नाही येते. नाही सर, 13 जण असही एक किंवा दोनच झाले असते. येस येस, ओके. You just stick customer profile template. ही कस्टमर प्रोफाइल टेम्पलेट आहे. इथे आता त्याचा ओव्हरव्ह्यू काय असणार आहे, तो कस्टमर कसा असणार आहे, काय त्याचा बिहेवियर आहे किंवा त्याचं काय इंटरॅक्शन आहे किंवा त्याला कशाने तो प्रसन्न होणार आहे, हाऊ फ्रस्ट्रेटिंग एक्सपिरियन्सेस यू आर गोइंग टू गेट. ओके, ते सगळे आपण इथे टाकू शकतो. त्याचं इंडस्ट्री कुठली असणार आहे, ऑक्युपेशन कुठलं असणार आहे. फाईन, दिस इज अबाउट कस्टमर प्रोफाईल. ओके, आपण कस्टमर प्रोफाईल कडे थोडं नंतर जाऊया, आपण बायर पर्सोनावर डिस्कस करू आज. Just a minute. Okay.
निशांत आवाज येतोय ना रे? येतोय येतोय. हा ठीक आहे. मरेच मला एक कॉल आला होता. कस्टमर प्रोफाइल आणि बायर्स पर्सोना या दोन सेम गोष्टी आहेत का वेगळ्या वेगळ्या? वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या आहेत. एक मिनिट जस्ट. मुळात तर सर कस्टमर आणि कंझ्युमर मध्ये सुद्धा फरक आहे. कस्टमर काय आपला म्हणजे मेडिसिन शशांक सर म्हणतायत कंझ्युमर इज अ इंडिव्हिज्युअल पर्सन पण कस्टमर तो त्यांचा डिस्ट्रीब्युटर असतो असं आहे. ओके कस्टमर कॅन बी इंडिव्हिज्युअल बी टू बी ऑर बी टू सी. पर्सोना म्हणजे पर्सोनाचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा ऍक्च्युली लास्ट सायकलच्या लास्टला जो कंझ्युम करणार आहे तो काय करेल हा विचार करून पर्सोना केलेला असतो आणि कस्टमर वेगळा असू शकतो. मी तुम्हाला औषधाचं उदाहरण दिलं लगेच. औषध खाणारा माणूस वेगळा असू शकतो पण औषधाचं घेणारा होलसेल मध्ये घेणारा तो कस्टमर वेगळा आहे. ओके हे आलं बायर पर्सोना. ठीक आहे आता इथे खूप डिटेल त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ओके की त्याचं गोल काय असणार आहे कस्टमरचं त्याला कसं आयडेंटिफाय करणार आहे तो आता कम्युनिकेशन स्किल्स त्याचं आता जे आज ते अंडरस्टँड आपलं जर टार्गेट ग्रुप यूथ असेल तर आजचं यूथ ग्रुपला जर रीच करायचं असेल तर यू हॅव टू बी ऑन यूट्यूब ऑर सोशल मीडिया तसंच रीच करणार आहे. ट्रेडिशनल असेल ज्याला कदाचित रेडिओची आवड असेल तर मग यू हॅव टू टार्गेट रेडिओ. ओके त्याला कसं हे करणार त्याला मार्केटिंग मेसेज कसं आपण देऊ शकतो किंवा कुठल्या प्रकारे देऊ शकतो. आपण ब्रँड अम्बॅसिडर्स किंवा एन्डोर्स तो आता इन्फ्लुएन्सरने जर इन्फ्लुएन्सर होणार असेल देन यू हॅव टू गो अँड ब्रिंग इन ब्रँड अम्बॅसिडर्स किंवा मोठं पर्सनॅलिटी ऑर सेलिब्रिटी टू एन्डोर्स युअर प्रोडक्ट. ओके तो त्याचा बाईंग डिसिजन कसं घेतो किंवा तो खूप जागरूक असेल पैसे खर्च करण्याबाबत तर मग त्याला कसं आपण हे करू शकतो किंवा ही इज व्हॅल्यू कॉन्शियस. मग आपला जो फोकस आहे तो त्याच्या व्हॅल्यू कॉन्शियसनेस वरती असायला हवं. सो आय एम जस्ट पुटिंग इट आउट फॉर डिस्प्ले. जर कोणाला काही प्रश्न किंवा असं विचारायचं असेल दे कॅन आस्क. मी इथे असं चालूच ठेवतो इथे तुम्ही बघू शकतो. सर ब्रेकआउट रूम केले का? मला मध्ये फोन आला होता. नाही सर ब्रेकआउट रूम नाही होत आहेत सर. करता येत नाहीत का? नाही नाही ते टॅप दिसत नाही ब्रेकआउट रूमचं. मग ते बहुतेक ते काही कारण नाही खरं व्हायला पाहिजे म्हणतात आम्हाला. माझ्याकडे मी आज डेस्कटॉप वर नाही आहे ना माझं तो माझी अडचण झाली जरा. दोन मिनिटं ठीक आहे. आपण सध्या तरी 13 लोक आहोत तर काय यू कॅन डिस्कस इट. बरोबर बरोबर एखादी केस घेऊया आणि मग त्या हिशोबाने आपण बोलूया. म्हणजे आपला प्रोडक्ट कोणाचा तर तो आपण बॅग्सच घेऊया. निशांत तुझ्या बॅग्स बोलूया आणि तुझ्या वरती पण आहे बॅगचा कन्झ्युमर वेगळा आणि कस्टमर वेगळा आहे. सर चालू शकेल का अँथनी सर? यू प्लीज. हा पहिलं काय करायचंय आपण? व्हॉट वी आर सपोज टू डिस्कस व्हेरी फर्स्ट. निशांत इफ यू कुड जस्ट ना म्हणजे बॅग घेणारी व्यक्ती तुझ्याकडून जी बॅग घेणारी व्यक्ती आहे ती कशी असणार? जस्ट ट्राय अँड डिस्कस दॅट. त्याचा डेमोग्राफिक काय एज ग्रुप असणार आहे काय शक्यता असणार आहे तो कुठल्या बेसिस वरती आणि व्हॉट इज गोइंग टू गेट हिम टू बाय दॅट बॅग. एक दोन आधी संदर्भ देतो. युजली बॅग म्हणजे एनी ट्रॅव्हलरच बॅग विकत घेतात असा एक ब्रॉड कॅटेगरी मांडली जाते. बट मला असं जाणवतं की एनीबडी अँड एव्हरीबडी इज ट्रॅव्हलर. ओके मे बी द फ्रिक्वेन्सी मे बी डिफरंट बट एनीबडी हु इज 18 प्लस इज युजली इज ट्रॅव्हलिंग ऑन हिज ओन है ना. आणि ही कुड बी अ पोटेन्शियल बायर. फोन फर्दर निश करायचं झालं तर मग त्या बॅगेची रिक्वायरमेंट मग त्याचं कॉमन रिझनिंग काय जे मी मागच्या दोन चार वेळा बोललो की दिस इज जस्ट वन ऑफ इट. की वेडिंग हा जो काही इव्हेंट असतो ना दॅट इज अ कॉमन रिझन वेअर द बॅग्स आर रिक्वायर्ड. सो इट्स लाईक रिक्वायरमेंट अँड कंपल्शन आर मेट
इन एन इव्हेंट ऑफ वेडिंग. आणि मग तसं बघायला गेलं तर दॅट कपल हू इज गेटिंग मॅरिड बिकॉज दॅट ब्राईड इज गोइंग टू टेक अबाउट कपल ऑफ सूटकेसेस ऑफ फुल ऑफ क्लोज टू हर न्यू फॅमिली. सो दॅट इज अ age or we can say a demography that a couple which is probably in the age group of 25 to 30 who is getting married are the potential customers. He zala demography cha baat. Psychography cha baatit mhanaycha zala tar it could be typically ata luggage jar baghaycha zala tar lok now utility is not the buying motivation, rather style is much more heavier buying motivation. Mag tumhi convenience ahe ka, tumhi stylish distay ka, tumcha product attractive ahe ka, aesthetic value ahe ka. More importantly, when you are carrying something, you are not embarrassed or you are not carrying it on your shoulder. So that point has been taken care of or not. Manje, तुम्हाला काहीतरी उचलून घेऊन जावं लागत नाहीये बट देर इज सम अल्टरनेटिव्ह बिंग मेड. सो इन केस ऑफ लगेज बॅग बिकॉज ऑफ द व्हील्स द वेट इज ट्रान्सफर्ड ऑन द ग्राउंड. सो इन्स्टेड ऑफ लिफ्टिंग द बॅग यू कॅन ड्रॅग इट. सो युअर हँड्स आर फ्री. यू कॅन सायमल्टेनियसली ऍक्सेप्ट द फोन कॉल अँड थिंग्स लाईक दॅट. सो इज ऑफ मुवमेंट हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे. सो दॅट्स सायकोग्राफिक. आणि बिहेव्हिअरल जर म्हणायचं झालं तर काय म्हणता येईल आय गेस हे थोडस इंटर कन्व्हेन्शन टाईप आहे की जे मेन बाईंग रिझन आहे वेडिंग ऍज अन इव्हेंट. हा यू कॅन डू अ बिहेव्हिअरल मध्ये एक अडिशनल आस्पेक्ट जोडू शकतो जो मी ट्राय करतोय कारण मला समजलं की एक एस्टॅब्लिश्ड रिझन असतं किंवा बिहेव्हिअर असतं अँड देर इज अनदर वे यू कॅन क्रिएट समथिंग विच कुड लीड टू अ बिहेव्हिअर. सो आय डोंट नो हाऊ वुड दिस बी कनेक्टेड बट आय फील दॅट वेन यू पुट इट दिस प्रॉडक्ट एज अ हनीमून गिफ्ट फॉर दॅट कपल दॅट कुड डिराईव्ह अ न्यू बिहेव्हिअरल पॅटर्न आय बिलीव्ह. कारण लोकांचं एक सेंटिमेंट्स असतं हनीमून या विषयाबद्दलच आणि अगेन दॅट्स कॉमन रिलेटेड कनेक्टेड टू द कॉमन रिझन ऑफ वेडिंग अँड परचेस हॅपनिंग. निशांत दिस इज माय वे ऑफ इट. आता एक पहिली गोष्ट म्हणजे डेमोग्राफिक नॉर्मली जे असणार आहे ट्रॅव्हल करणारी व्यक्ती. ओके सो ट्रॅव्हल करणारा डेमोग्राफिक कुठला आहे. फर्स्ट ऑफ ऑल छोटी मुलं जी आहेत ती नाही होऊ शकत त्यात कारण दे वोंट गो अँड बाय बॅग्स. ओके तर तो डेमोग्राफिक बाजूला पडतो. एनी वन फ्रॉम 18 इयर्स अपवर्ड्स 260 जो ट्रॅव्हल करायला सक्षम आहे दॅट इज द डेमोग्राफिक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्याची बॅग घेण्याची सॉरी जस्ट अ मिनिट हा मग ते समोर ठेवतो. ओके हा दुसरी गोष्ट जी आहे तो त्याची इन्कम आहे की नाही किती इन्कम आहे त्याची. ओके त्याला आता ते इन्कमच्या नुसार बॅग घेणारा बघतो की तो नॉर्मली कुठल्या प्रकारे बघतो. सो त्याची इन्कम किंवा त्याची पर्चेसिंग पॉवर काय आहे दॅट इज व्हॉट यू नीड टू डिसाइड ऑन. ऑक्युपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट. ऑक्युपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेंडर तो कुठल्या लोकॅलिटीत राहतो. जर मुंबईला राहणार असेल तर त्याची बॅग घेण्याची मानसिकता वेगळी असणार. जर कुठेतरी विदर्भ गावाखेड्यात राहणार असेल तर बॅगची मानसिकता वेगळी असणार. हे झाले डेमोग्राफिक्स. ओके तर यू आर लुकिंग ऍट अ पोटेन्शियल कस्टमर हु इज इन टू 18 to 60 या एज ग्रुप मधला ज्याची बाईंग कॅपॅसिटी आहे एबिलिटी टू डिसाइड अर्बन कस्टमर. येस त्याच्यानंतर त्याची सायकोग्राफी काय असणार आहे की त्याला ट्रॅव्हल करायला आवडतं किंवा कुठे जातो तर त्याची बॅग मिरवायला आवडते. ही कॅन कन्व्हिनियन्स त्याला पाहिजे बॅग घेऊन जाताना. दॅट इज व्हॉट ही इज लुकिंग ॲट. ओके त्याच्यानंतर सिम्पल असेल तर खूप चांगलं होईल. ओके तर त्या या गोष्टी त्याच्या आहेत. दॅट इज हिज सायकोग्राफी. आणि बिहेवियर जे आहे
ते मला बॅग उचलायला नको, जिने चढताना बॅगेचा त्रास नको. ओके. नंतर दुसरं जे आहे आपलं की वीकेंड ट्रॅव्हलिंग करायला आवडते किंवा बॅग कॅरी करायला कन्व्हिनियंट असली पाहिजे, ठेवायला कन्व्हिनियंट असली पाहिजे. दॅट इज हिज व्हॉट यू से बिहेव्हिअरल. आणि त्याला कोणाला देताना विचार न करता यायला, दॅट इज युअर कस्टमर प्रोफाईल. ओके. ते एक झालं. आता याच्यामध्ये आपण थोडस वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो की माझा कस्टमर लेट से ऑफिस गोइंग बॅग वापरणार आहे, सो हाऊ डू आय इमॅजिन हिज डे. तो सकाळी उठतो, घाई गडबडीत बॅग घेतो, मग बॅग घाई गडबडीत पॅक करता येण्यासारखी आहे का? धावत पळत जातो, ट्रेनने प्रवास करतो, ट्रेनने प्रवास करतो, ट्रेन गचागच भरलेली असते, ट्रेनमध्ये त्याला बॅग त्याच्या गळ्याभोवती आहे की नाहीये. त्याच्यानंतर तो उतरतो ऑफिसला, रिक्षामध्ये बसतो, रिक्षामध्ये बसला तर कदाचित ठेवताना कुठे ठेवू, रिक्षात खाली ठेवू की नको ठेवू, किंवा बसमधून प्रवास करताना खाली ठेवू की नको ठेवू, त्याचा विचार करतो का तो? देन ही गोज टू ऑफिस. ऑफिसमध्ये बॅग ठेवल्यानंतर तो कुठेही ठेवतो, त्याला अशा ठिकाणी ठेवतो का? नॉर्मली लोक बॅग डेस्क मध्ये घालतात, ड्रॉवर मध्ये घालतात. ड्रॉवर मध्ये घालतात तर बॅगचा तो तेवढा विचार करण्याची शक्यता कमी आहे. पण तू जर डेस्कवर ठेवणार असेल, त्याला ड्रॉवर नसेल, देन मग त्याची जागा कमी पडते की नाही, त्याची सिक्युरिटी आहे की नाही, सो यू लुक ॲट दॅट. मग त्याला क्लायंट मीटिंगला जायचं आहे तर त्याच्यामध्ये कुठे फाईल वगैरे काय शोधायला, सो दॅट इज द कस्टमर पर्सोनोवा दॅट वी आर टॉकिंग अबाउट. आणि यू थिंक अबाउट युअर कस्टमर. आपण आपल्या कस्टमर अशा पद्धतीने विचार करा की त्याच्या आयुष्यातला एक दिवस कसा आहे. अजून कोणाला जर काही शेअर करायचं असेल तर प्लीज. येस शशांक सर, बोला ना. सर, जर डेमोग्राफी बघायला जाल तर आमचं एज, इन्कम, फॅमिली किंवा रिलीजन काही असू दे, औषधं सगळ्यांना लागतातच, आमचे सगळेच कस्टमर. परंतु साधारण 5 दिवसात जास्त कोणाला औषधं घ्यायला आवडत नाही साधारण. आणि जनरली सीख असा तरच माणूस औषध घेतो. म्हणजे आमचा कस्टमर त्या हिशोबाने कसं बघता येईल आमच्याकडे? तुम्ही विचार करा थोडासा. औषधं घ्यायला परत थोडस तुमच्यामध्ये आणि निशांत मध्ये सिमिलॅरिटी आहे. औषध घेणारी व्यक्ती, पैसे देणारी व्यक्ती विल बी मोस्टली 18 अँड अबव. बरोबर. नॉट किड्स. नॉट किड्स. सो तुमचा कस्टमर 18 पासून स्टार्ट होतो आणि तो कुठल्याही वयापर्यंत जाऊ शकतो. हो बरोबर. बरोबर. त्याचा एज ग्रुप तर झाला, लोकेशनचा जनरल कुठेही लोकांना आजार येऊ शकतात. पण तुम्ही जर लोकेशनच्या हिशोबाने विचार केला तर कुठल्या हिशोबाची औषधं ठेवायला पाहिजेत? मुंबई किंवा बँगलोर सारख्या सिटी मध्ये लाईफस्टाईल डिझीजेस खूप जास्त कॉमन असणार. बरोबर. तुमची औषधं, तुम्ही अर्बन सिटीचा विचार करत आहात, सिटीचा विचार करत आहात, मग तुम्हाला त्या हिशोबाने विचार करा. गावाखेड्यात विचार करत असाल तर मग ते दुसरी गोष्ट आहे की कुठल्या टाईपचे नॉर्मली आजार कॉमन आहेत. तो डेमोग्राफिक 18-60 किंवा 18-80 जरी विचार करत असाल, कुठल्या चे आजार कॉमन असण्याची शक्यता आहे. नॉर्मली फीवर हा खूप कॉमन आहे. सर्दी खोका खूप कॉमन आहे. सो ते जे आहे ती कस्टमर जास्त येत आहेत का, की ज्यांना डायबिटीज आहे किंवा प्रेशर आहे तशी लोक जास्त येत आहेत, किंवा ज्यांना एक वन ऑफ काहीतरी मध्येच होतं ना, म्हणजे औषधं कधी कधी मिळत नाहीत तसे आहेत. सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. मग हा 18-80 मधला आहे, कारण 80 पर्यंत बरेचसे लोक जातात औषधं घ्यायला. ओके. सो दॅट इज द एज ग्रुप. तुम्ही सिटी बघतायत किंवा काय बघतायत ते करा. दुसरी गोष्ट, एज्युकेशन खूप महत्वाचं आहे कन्सिडर करणं तुम्हाला, कारण आजकाल लोक ना औषधं घ्यायला गुगलवरती गुगल करतात. आणि मग इज ही तसा येतोय का माझ्याकडे, मग ते त्याच्या डेमोग्राफिक मध्ये कन्सिडर करावं लागेल तुम्हाला. ओके. त्याची परचेसिंग पॉवर कधी कधी सगळ्यांची असते नसते, मग तुम्ही परचेसिंग पॉवर बघतायत का? की कधी कधी नॉर्मली लोक काय करतात, थोडस कन्सेशन देतात किंवा समजून घेतात समोरची.
एक आयुष्य तुमच्याकडे जो येतो नॉर्मली, आता आय वुड सजेस्ट जो रेग्युलर आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. कारण बाकीचे जे आहेत ऑन अँड ऑफ किंवा वर्षात ना एकदा येणारी व्यक्ती बोला असं बोलू नये, बट ही इज नॉट पोटेन्शियल कस्टमर फॉर यू. ही इज समबडी हू इज कमिंग रिकरिंगली, किंवा यू हॅव टू आयडेंटिफाय दॅट. आणि त्याला त्याचं सायकोग्राफिक असणार आहे, त्याला औषधं घ्यायला आवड, काही लोक असतात त्यांना औषधं घ्यायला नाही आवडत अजिबात नाही, म्हणजे गोळ्या घ्यायच्या तर तिथे गोळ्या नको इंजेक्शन द्या. मग तसे कस्टमर आहेत, गोळी एवढ्या गोळ्या का घ्यायच्या, तसे कस्टमर आहेत का की फक्त एक किंवा दोन आहे म्हणून खुश आहे, तसे कस्टमर आहेत ना. जसं तुम्ही सांगितलं की पाच दिवसच आणि पूर्ण कोर्स करणारे आहेत किंवा नाही आहेत, किती आहेत ते झालं त्यांचं सायकोग्राफिक. आणि दिलेला कोर्स तो कम्प्लीट करतोय की नाही, वेळेवरती त्याचा फॉलोअप देतोय की नाही, ओके. परत औषधं घ्यायला म्हणजे एखादा ब्लड प्रेशर शुगर वगैरे आहे तर तो रेग्युलरली कंटिन्युअसली त्याची जी काही औषधं चालू आहेत किंवा असायला ती करतोय, तो झाला त्याचा बिहेव्हिअर. मग हा व्यक्ती जिम मध्ये जातो किंवा त्याचा हेल्थ कॉन्शियस आहे की नाही, ती मेंटेन करतोय की नाही, ते झालं त्याचं बिहेव्हिअर. आणि ते पथ्य पाळण्याची प्रयत्न करतोय की नाही, कारण ते महत्वाचं आहे. औषधं देऊन फक्त ते होणार नाही. दॅट इज हाऊ यू विल हॅव टू लुक ॲट इट. जे आणि तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगेल, डेटा स्टडी करा तुमचा, कुठल्या प्रकारची औषधं जास्त जात आहेत, त्या दोन तीन कस्टमरचे पर्सनोवा तयार करा, त्यांचं एज ग्रुप. मला वाटतं तुम्ही जेव्हा विकता तेव्हा कदाचित बरेचसे डिटेल्स कॅप्चर करत असाल, तुम्हाला तो एक अंदाज येईल. देन यू कॅन बिल्ड अ प्रॉपर कस्टमर पर्सनोवा आणि त्यांना जास्त तुम्ही टार्गेट करू शकता. मी डायबिटिक आहे म्हणून म्हणतो की डायबिटिक हा असा आहे की इट कॅनॉट बी क्युअर, इट कॅन ओनली बी कंट्रोल. बट दोज आर लाईक युअर रिकरिंग कस्टमर्स बिकॉज दे हॅव टू टेक मेडिसिन एव्हरी डे, एव्हरी मंथ, एव्हरी इयर. तर तो एक रिकरिंग बिझनेस देणारा कस्टमर आहे, त्याला तुम्ही अजून काय डिस्काउंट पासून काही तुम्ही टू यु नो कीप retaining him for as long as you can. Okay. Anthony sir, ek question hota maza. Bola na Makran sir, bola. When your customer is B2C or maybe your C asto teva, B2C asto teva, it is much easier to categorize this. When it is B2B, how do you categorize, what are those parameters on which? सर तुमचा बिझनेस सांगू शकता का थोडासा, किंवा थोडी म्हणजे आयडिया दिली तर कदाचित आय विल युज दॅट एज अन एक्झाम्पल. सर मी ना लीगल सर्व्हिसेस देतो कस्टमरना, म्हणजे कंपनीजना. सो कंपन्यांचे जे सगळे बिझनेस अग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट जे असतात ते सगळे मी हँडल करतो. सो माय कस्टमर इज ओनली प्युअरली बिझनेस, वी डोंट गो इनटू बी टू बी जाते बरोबर. येस येस ओके. तर आता याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ना, तुम्ही विचारू शकता की असे कुठले बिझनेस आहेत ज्यांना अग्रीमेंट लागते. दॅट इज द फर्स्ट. तर डेमोग्राफिक मध्ये कुठले बिझनेसेस आहेत म्हणजे आता तुम्ही जर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकता. कंपनीचा जर एवढा टर्न ओव्हर असेल तर हे कंपनीसेस किंवा हे अग्रीमेंट असणं गरजेचं आहे. कुठल्या क्लायंट बरोबर जागेचं लोकेशनचं ते लागतं. ओके. सो युअर बी टू बी मध्ये जे तुम्ही सांगतायत तर तुमचा बिझनेस असंही व्यक्ती असली पाहिजे. युअर कस्टमर प्रोफाईल विल बी समबडी हू इज हॅव्हिंग मल्टी लोकेशनल प्रेझेन्स, पहिली गोष्ट. आता मल्टी लोकेशन मीन्स एक सिम्पल एक्झाम्पल, मल्टी लोकेशनल का, कारण जेवढ्या ठिकाणी तो प्रेझेंट आहे तेवढ्या ठिकाणी त्याला जागेची अग्रीमेंट लागणार आहे बरोबर सर. येस येस. इफ इज गोइंग फॉर अ परचेस ऑर इफ इज रेंटिंग इट, दोन्ही ठिकाणी त्याला अग्रीमेंट लागणार आहे. ते झालं पहिलं. दुसरी गोष्ट आहे, तुम्ही कदाचित मर्जर्स अँड अक्विजिशन्स वरती कन्सल्टिंग देत असाल किंवा कंपनी प्रोफाईल वर. मी दुसरा एक एक्झाम्पल घेतो, तुम्ही जर मर्जर्स अँड अक्विजिशनची प्रोसेस वरती देत असाल ऍडवायझरी सर्व्हिसेस, तर मग कुठलीही अशी कंपनी आहे जी अक्विजिशन किंवा मर्जरला जाऊ शकते. ज्या आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं बायजूस, अपग्रॅड, ओला, ओयो, हे सगळे जे आहेत ते कुठे ना कुठे कधी ना कधी दे आर अक्वायरिंग डिफरंट कंपनीज. मग ती एक कॅटेगरी झाली. तर यू हॅव टू अंडरस्टँड की एक पर्टिक्युलर लेवल
छोटा बिझनेसमॅन आहे तो नॉर्मली कदाचित अग्रीमेंट करायच्या किंवा एंट्रीच्या याच्यामध्ये मानगडीत नाही पडणार. ओके, बट यू आर स्टील टार्गेटिंग स्मॉल अँड मिडियम साईज एंटरप्राइजेस. लेट से ओईएम जे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स असतात ना, ते टाटा मोटर्सला प्रोव्हाइड करतात सर्व्हिस. टाटा मोटर्स त्याच्याकडून अग्रीमेंट न घेता सर्व्हिस घेणारच नाही. दे विल फर्स्ट एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अँड देन मग तो एक कस्टमर झाला. सो युअर कस्टमर यू हॅव टू डिफाईन तुम्ही कुठला फोकस आहे. तुम्ही मर्जर्स अँड ऍक्विजिशन, टॅक्स कन्सल्टेशन वरती किंवा लीगल कम्प्लायन्सेस किंवा एमओयूज किंवा काय, हे जे आहेत, ही जी व्यक्ती करणार आहे त्याचं टर्नओव्हर साधारणतः किती असणार आहे, तो कुठल्या ठिकाणी असेल आणि मग त्याला का गरज पडणार आहे. यू हॅव टू थिंक फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. आय होप यु आर गेटिंग अन आयडिया सर. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आपल्या स्वतःच्या सर्व्हिसेस कुठल्या ब्रॅकेट मध्ये बसतात, येस, हे पण गरजेची गोष्ट आहे. की आर यू ऑफरिंग टू टाटा मोटर्स टाईप ऑफ कंपनीज का ग्रामपंचायत. आता पीपीपी प्रोजेक्ट चालतात, त्याच सारख्या कन्सल्टेशन तुमचं त्याचं काम चाललंय मला वाटतं पार्की सर. त्यामुळे तशा प्रकारचे होतात का हे बघायला पाहिजे. म्हणजे व्हॉट काइंड ऑफ कस्टमर माझा आहे, आणि मला असं वाटतं की कुठलाही बिहेवियर किंवा कुठलाही स्टडी करताना इट शुड ओपन यू न्यूअर अँड न्यूअर सेगमेंट, हे आपलं महत्वाचं काम असायला पाहिजे. म्हणजे जसं मिशनने एकदम परफेक्ट पॉइंट आउट केलं की बॅग म्हणजे फक्त ट्रॅव्हलर असं नाहीये, कुठेही लागू शकतात. काय यू दॅट इज अ पर्पज देअर यू ऍक्च्युली हॅव द ग्राउंड. की दुसरं कोणीच तरी शिरलं नाही तिथे, मी जर शिरलो आधी तर आय कॅन गेट अ पायनियरिंग ऍडव्हान्टेज. असं आणि दुसरी बिहेवियरच्या गोष्टीने दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मकरंद सर, की ती व्यक्ती ना कम्प्लायंट असणारी आहे किंवा नाही, किंवा ती कंपनी कम्प्लायन्सेस किती महत्व देते, ते महत्वाचं आहे. कारण लीगल जिथे येणार तिथे कम्प्लायन्स येणार. सो इफ ही इज लुकिंग ॲट अन एस्केप रूट, प्रॉबेबली अशी व्यक्ती कदाचित तुम्हाला जास्त बिझनेस किंवा ही विल ऑलवेज लुक फॉर अन एस्केप रूट. तो एक बिहेवियरल पॅटर्न तुम्ही विचार करू शकता. परत कम्प्लायन्सचा खर्च, नॉर्मली बऱ्याच वेळा कम्प्लायन्स करायला खर्च पण येतात आणि कंपनीज टाळतात कारण ते कम्प्लायन्सचे इश्यूज एवढे येतात. मग ते झाले बिहेव्हिअरल इश्यूज. तुम्ही त्या हिशोबाने पण विचार करा की ज्याला बिहेव्हिअरल इश्यूज हे जे टाळायचे आहेत तो मला पाहिजे की वूड गो अहेड अँड फॉलो अ क्लीन ए. सो यू कॅन थिंक फ्रॉम बिहेव्हिअरल पॅटर्न्स ऑन दोज पॅरामीटर्स. करेक्ट, गुड गुड, थँक्यू. एक मी विचारू, आमचं आता जो माझं फील्ड आहे इट इज मेडिसिनलेस थेरपीज, रेकी अँड ऑल दॅट. आमच्या ह्याच्यामध्ये पुन्हा हे सगळे कस्टमर्स किंवा क्लायंट्स डिटेक्ट करणं हे एक मोठं दिव्य आहे. कारण 10 वर्षाच्या मुलापासून त्या 90 वर्षाच्या माणसापर्यंत सगळे शिकायला येतात आणि कुठूनही येतात. म्हणजे इट्स नॉट नेसेसरली फ्रॉम इंडिया. जगामधले कित्येक असे देश आहेत ज्यांची नावं पण माझ्या लक्षात नाही, तिकडचे लोक माझ्याकडे शिकून गेलेले. तर आता अशा ठिकाणी कसं काय, म्हणजे डिफाईन कसं करायचं, कारण ते जर नीट डिफाईन करता आलं ना तर कस्टमर्स कडे पोहोचणं हे सोपं जाईल. मॅडम तुम्ही ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन थेरपी आणि रेकी आणि बाकी करतात बरोबर? हो हो. आता पहिली गोष्ट, हा जो एज ग्रुप आहे जसं तुम्ही सांगितलं इट कुड बी एनी एज ग्रुप. सो एज ग्रुप कॅन बी एनी, तुमचं जे आहे म्हणजे 15 पासून. अगेन मी टीनेजर्सच्या खाली नाही घेत आहे, बट 15 इयर्स पासून लोक प्रॅक्टिस करायला किंवा ऑनलाईन बघायला सुरुवात करतात अँड दे स्टार्ट डुईंग. नाही, मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही शिकवते. नाही नाही, पण मी तुम्हाला सांगतो ऑनलाईन आपण बनूया, ऑनलाईन 15 नंतर. तो ते 15 एज ग्रुप पासून युअर कस्टमर स्टार्ट्स. ओके. दुसरा महत्वाचा डेमोग्राफिक आहे की त्याला इन्कम ग्रुप काय आहे. आता तुम्ही तुमच्याकडे जे येतात नॉर्मली यू व्हेन यू स्पीक टू देम बोलतात तेव्हा तुम्हाला एक साधारण अंदाज येत असेल की याचा बॅकग्राऊंड कसा आहे. आता पुन्हा गडबड अशी आहे, आय विल टेल यू, की माझ्याकडे शाळेतल्या प्यून पासून ते सुमारे 2000 करोडच्या कंपनीच्या मालकांपर्यंत
सगळी मंडळी माझ्याकडे शिकून गेली. येस, पण एक महत्वाचं अजून एक गोष्ट आहे मॅडम की जेव्हा ते येतात पहिली गोष्ट तुम्ही इन्कम ग्रुप अंडरस्टँड करा कुठला इन्कम ग्रुप असणार आहे. दुसरी गोष्ट जरी सगळे येत असले तरी त्यांच्यामध्ये एक कॉमन हे आहे, दे आर अवेअर अबाउट, त्यांचं सायकोग्राफिक इज दे आर अवेअर ऑर दे वुड वॉन्ट टू ट्राय दिस न्यू ऑर ऑल्टरनेटिव थेरपीज. बाकीचा एक असा वर्ग आहे जो याच्याकडे प्रॉबेबली दे लुक ॲज स्केप्टिक्स डाऊटफुली किंवा आर क्रिटिकल ऑफ इट. ओके, तो नाही आहे. यू आर लुकिंग ॲट सायकोग्राफ डेमोग्राफिकली जर बोलायचं झालं तर 15 अपवर्ड्स हु इज विलिंग टू कम आयदर पर्सनली टू यू ऑर ऑनलाईन. ओके, सायकोग्राफिकली बोलायचं झालं तर ही इज अवेअर ऑफ दिस ऑल्टरनेटिव्ह, ही इज विलिंग टू ट्राय देम, ही इज विलिंग टू एक्सपिरियन्स दॅट. ओके, आणि बिहेव्हिअरली झाला तर तुम्ही जे सांगताय महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी की जे थेरपीज रेकमेंड केले जातात, डिस्कस केले जातात, ही शुड प्रॅक्टिस दोस. नाही होत किंवा आला कोर्स केला अँड देन ही डझंट डू एनिथिंग, ही विल नेव्हर गेट द बेनिफिट. मग ते जे आहे ते इम्प्लिमेंट करायची तयारी आहे का, किंवा तो येऊन सुद्धा त्या गोष्टींकडे प्रश्नार्थक नजरेने बघतो किंवा क्युरियोसिटीने. सो यू आर लुकिंग ऍट अ एज ग्रुप दॅट इज 15 अपवर्ड्स ऑनलाईन. हे इन्कम ग्रुप, एनी इन्कम ग्रुप ॲज यू से. ओके, तरी पण मला वाटतं ना इफ यू डू अ स्टडी, इन्कम ग्रुप डिफिकल्ट आहे पण तुम्ही जर थोडंसं डिटेल्स घेत असाल किंवा विचार करत असाल, जस्ट गो बॅक अँड ट्रॅक. तुम्हाला कदाचित यू विल फाइंड अ पर्टिक्युलर कॅटेगरी ना, तो येऊ शकतो. म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगतो, ऑल्टरनेटिव्ह थेरपीसाठी येणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यातला एक दिवस कसा असू शकेल, जस्ट ट्राय अँड थिंक अबाउट इट. की त्याला फ्रस्ट्रेशन आलाय किंवा आता बाबा औषधांवरून विश्वास उडाला आहे, मला काही करायचं नाहीये, मग आता मी काय करू, शेवटचा पर्याय म्हणून हा बघतो. थिंक अबाउट, ऑफिसला जाताना टेन्शन येतं, प्रेशर येतं, मग काय लोक इकडे तिकडे सगळीकडे भटकून खिसे रिकामे करून नंतर आमच्याकडे रडत येतात. दॅट इज एक्झॅक्टली, दॅट इज द प्रोफाईल दॅट यू आर लुकिंग ऍट, की जो बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेला आहे आणि त्याला परफेक्ट किंवा चांगला अनुभव नाही आलेला आहे. दॅट इज व्हॉट यू आर लुकिंग ऍट. आणि अशा लोकांना मी कसं इन्फ्लुएन्स करू शकता, सो यू हॅव टू, कारण जो तयारी करून आलेला आहे ही विल बी एक्सेप्टिंग द डिफरंट, म्हणजे ते तुमचे जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने घेणार, आणि जो धक्का खाऊन आलेला आहे त्याचा माइंडसेट दुसरा असणार आहे. तर तुम्ही ते बघा की तुमच्याकडे जे इतर ठिकाणी धक्का खाऊन येणारे लोक जास्त आहेत किंवा डायरेक्टली तुमच्याकडे येणारे जास्त आहेत. सो दॅट विल गिव्ह यू अ बेटर अंडरस्टँडिंग अँड पिचिंग. मग ही लोक तुमच्याकडे कशी येतील, यू कॅन ऑल्टरनेटिव्हली टार्गेट देम अकॉर्डिंगली. ओके, अजून एक शेवटचा आपण घेऊ शकतो इफ एनीबडी वॉन्ट्स टू स्पीक, किंवा कोणाला काही बोलायचं. सौमित्र सर, तुम्हाला काही बोलायचं आहे, ऍड करायचं आहे किंवा सर? नाही येत वाटत. मी हबस्पॉटचं एक मिनिट, जस्ट अ मिनिट, मी लॉग आउट करू नका. आय विल जस्ट शेअर द हबस्पॉट कस्टमर प्रोफाईल आणि पर्सोनोवा PDF आणि हे मी शेअर करतो, यू कॅन डाउनलोड इट. तुम्ही सांगेपर्यंत अँथनी सर एक गोष्ट सांगू, आय एम व्हॉट आय एम नोटिसिंग राईट नाव. हा बोला ना, बोला मॅडम. बोलताय तुम्ही, त्याच्याकरता एक सिंपल सांगते. हे झाल्यावरती इयरवर फक्त खोबरेल तेलात गुडवा आणि दोन्ही कानांमधन फिरवा, खोकला थांबेल. ओके ओके, येस, आय विल डू दॅट. मला ऍक्च्युअली ताप, इज अ सिंपल वे, म्हणजे माझ्या रेमेडीज अशा असतात म्हणून सांगितलं. येस येस, आय विल, एक मिनिट, इफ फाईल. ओके सॉरी, झिप फाईल आहे ना, प्लीज.
क्विक एक्सेस फाइल्स थोड़ा मोठ्या आहेत बट आणि कस्टमर पर्सोनाच जे आहे आई वुड सजेस्ट त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा देन वी कॅन गो टू प्रोफाइल लेटर ऑन पहिला कस्टमर कडा आणि नंतर मग गो टू युअर बायर पर्सोना देन गो टू द कस्टमर ओके सो अपलोड झालेले आहेत फाइल यू कॅन डाउनलोड सर तुम्हाला काय ऍड करायचं आहे नमस्कार मी दीपक बोलतोय कॅन यू हिअर मी येस 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 बोला मी ना स्वतः आता लिहून काढतोय व्हॉट एव्हर यु नो यू आस्क्ड टू यु नो कॅटेगराइज इट ऑन टू व्हेरियस कॅटेगरीज देन आय विल पास इट ऑन टू यू ऑन वन टू वन बेसिस फॉर द कॅफे बिझनेस दॅट वी हॅव इन हैदराबाद शुअर थँक्यू थँक्यू व्हेरी मच ओके थँक्यू सो थँक्यू एव्हरी वन निशांत अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील अदरवाइज वी कॅन कन्क्लूड द मीटिंग I just forgot to mention Mr. Anthony I think this is a very good you know insight into your own business to find out really what you should target and what you should be looking for actually thank you very much I'm very much curious to know more and more into this I'll be in touch with you thank you okay sir thank you sir very simple tool but it literally gives you an insight ani ek direction milta ki kutla goshtivar kaam karayla pahije chalo okay thank you everyone thank you everyone good night please ek shevatcha jata je files dilele ahet try filling according to that karaycha prayatna kara utilize karaycha thank you everybody ek plate bombil fry thank you everybody Thank you.